मानव संरक्षण समिति नवी दिल्ली भारत सरकार समिति के राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुराड़े व महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी जी एम भगत यांच्या एक हात मदतीचा या संकल्पनेतून आज एका गरीब गरजू कुटुंबाला किराणा भेट देऊन माणुसकीचं दर्शन घडवलं. मानव संरक्षण समिति नवी दिल्ली भारत सरकार समिति के राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजय कुराड़े सर व महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी जी एम भगत साहेब यांच्या एक हात मदतीच्या संकल्पनेतून महानगर प्रमुख संदीप पाटील संपर्क कार्यालयाला आज एक गरीब ताई व त्यांचा चिरंजीव फारच निरागात चेहऱ्याने कार्यालयात आला. त्यांनी जी व्यथा सांगितली ती ऐकून अंगावर अक्षरशः शारे आले. त्यामुळे समितीमधील सहकारी नितीन महाजन, मुकेश कोळी, शारदाताई कोळी, सामाजिक कार्यकर्त्या रेणुकाताई पाटील, रुपेश निंभोरे, महिला आघाडीच्या ज्योतिताई, ज्योतिताई रावत, श्री अग्रवाल शेठ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या ताईंना उपाशी राहू नये म्हणून छोटासा किराणा भेट देण्यात आला. त्यांची व्यथा सांगताना चक्क त्यांनी सांगितले की 2 ते 3 दिवसापासून आम्ही उपाशी झोपत आहोत. कुणाचं सहकार्य किंवा मदत नाही, पोटात अन्नाचा कण नाही. त्यांची व्यथा ऐकून त्यांना किराणा भेट देण्यात आला. यावेळी त्यांनी किराणा देणाऱ्यांचे आभार मानले. मानव संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजय कुराडे साहेब व महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी जी एम भगत साहेब यांच्या संकल्पनेतून एक हात मदतीचा म्हणून धुळे शहरातील जे माझे सहकारी पदाधिकारी आहेत तर आमच्या मार्फत या ताईंना छोटासा किराणा म्हणून आम्ही समितीतर्फे भेट दिली.